नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की सध्या आरोग्य सेवकची परीक्षा चालू आहे. 40% आणि पुढं 50% आरोग्य सेवक ह्या दोन्ही परीक्षा होत आहेत आणि परीक्षा घेणारी एजन्सी IBPS आहे. आणि त्याच्यानंतरच म्हणजे 16 तारखेपासून IBPS ही ग्रामसेवकची सुद्धा परीक्षा घेत आहे. तर बघा, एकच एजन्सी आहे आणि त्याचा एक पॅटर्न असतो ठरलेला, म्हणजे ठरलेला म्हटल्यापेक्षाही आपण त्याला काय म्हणू की जवळपास 80-90% तोच पॅटर्न ते प्रश्न विचारणार. 20% आपण एक दोन वेगळे टॉपिक त्यांनी जर ॲड केले तर, पण जर आपल्याला माहिती असेल की 80% जवळपास तेच विचारत आहेत किंवा तो त्यांचा पॅटर्न आहे, तर आता राहिलेले दिवस जे काय आहेत आपले ग्रामसेवकसाठी किंवा तुमची आरोग्य सेवक असेल आता येणारी, तर याच्यासाठी आपण त्या पॅटर्ननं स्टडी केली पाहिजे. ओके, आता मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, हे जे काही म्हणजे 2 दिवस झाले आरोग्य सेवकचा जो पॅटर्न आहे, तर त्याच पॅटर्नवर बोलणार आहे की जेणेकरून आपल्याला ग्रामसेवकसाठी आणि ही जी काही आरोग्य सेवक परीक्षा आहे 50% याच्यासाठी सुद्धा कामात येणार आहे. सगळ्यात प्रथम बघा, आपल्याला जर ग्रामसेवक जर आपण सिलेबस बघितला, कोणता मराठी इंग्लिश GS, कोणता मराठी इंग्लिश GS आणि बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी, ओके, तर हा सेम सिलेबस आहे तुमच्या ग्रामसेवकसाठी, तुमच्या आरोग्य सेवकसाठी. त्याला 15-15 प्रश्न दिलेले आहेत. ओके, मग आता बऱ्याच मुलांनी मॅसेज जसे केले होते की सर GS साठी म्हणजे किती वाचायचं, कोणकोणतं वाचायचं आहे, तर आता आपल्याला GS ले लिमिट नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. अलग लक्ष, GS साठी लिमिट नाही, पण जो पॅटर्न सध्या विचारत आहेत त्या पॅटर्ननुसार जर गेलो आपण, तर तिथं जर प्रश्न 15 प्रश्न आपल्याला विचारत असतील, तर आपण तिथं 12+ प्रश्न तरी घेऊ शकतो त्या पॅटर्ननं जर स्टडी केला आपण. तर सगळ्यात प्रथम आज आपण घेणार GS वर, म्हणजे आज मी GS वरच बोलील. तर बघा, पहिले ज्या झडपीच्या परीक्षा होत होत्या, ज्या जिल्हा निवड समित्या घेत होत्या, त्या जिल्हा निवड समित्या काय करायचं, तो जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर ते ऑफलाईन पेपर व्हायचे टायमाला, तर ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्याची GS मध्ये प्रश्न राहायचे. ओके, आता सध्या जे IBPS घेत आहे ते सुद्धा तसंच करत आहे, म्हणजे तीच पद्धत अवलंबत आहे. तर बघा, सगळ्यात प्रथम तुम्ही ज्या जिल्ह्याचा ग्रामसेवक किंवा आरोग्य सेवकचा फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्यावर मिनिमम म्हणत आहे मिनिमम 2, जास्तीत जास्त 3 प्रश्न, म्हणजे 15 पैकी 3 प्रश्न आपल्याला त्या जिल्ह्यावर विचारत आहेत. अलग लक्षात, मग हे 3 प्रश्न जे विचारतील तर ते 3 प्रश्न आपल्याला फिक्स यायलाच पाहिजेत. अलग लक्षात, हे 3 प्रश्न आपल्याला फिक्स यायलाच पाहिजेत. मग जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तुमचा जिओग्राफिकल, त्या जिल्ह्याचा जिओग्राफिकल काय आहे, त्या जिल्ह्याचं पॉलिटिकल काय म्हणजे राजकीय काय, भौगोलिक काय, अलग लक्षात, त्याच्या अर्थव्यवस्था काय त्या जिल्ह्याची, मोठमोठाले उद्योग असतील, काही नद्या असतील वाहणाऱ्या, अलग लक्ष, इव्हन तो प्रशासकीय सुद्धा. मी सांगितलं की आज एका मुलांनी मला प्रश्न सेंड केला की सर आज एका जिल्ह्याचा, आय थिंक भंडारा जिल्ह्याचा, त्यांनी डायरेक्ट त्यामध्ये प्रश्न विचारला होता की तिथले SDO कोण आहेत, म्हणजे बघा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला आमदार खासदार तिथले मतदारसंघ सध्याचे कोण आमदार आहेत वगैरे हे सगळं करायचं आहे. आणि करायला जास्तीत जास्त मी सांगतो 2 ते 3 तास लागतील, मी जास्तीत जास्त 2 तासामध्ये. अलग लक्षात, वाटल्यास यूट्यूबचे व्हिडिओ बघा वेगवेगळे, एकच व्हिडिओ नका बघू, त्या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये आहेत ते बघून घ्या. म्हणजे हे 3 प्रश्न झाले, त्याच्यानंतर करंट वरचे मिनिमम 3 ते 4 प्रश्न. अलग लक्ष, मग हे करंट सुद्धा कुठून विचारत आहेत, हे करंट विचारत आहेत आपला मागील 3 महिन्याचं करंट तुम्ही चांगलं फोकस करा. मागील 3 म्हणजे हा कोणता महिना आहे, जून, तर तुम्हाला मे, त्याच्यानंतर एप्रिल, मार्च, अलग लक्षात, आणि सध्या वेळ आहे तर आपण जर जानेवारीपासून, मी म्हणतो सध्या वेळ आहे तर जानेवारीपासून तर आत्ता तुमच्या मेपर्यंत चांगलं करंट अफेअर करा. यूट्यूबला व्हिडिओ आहेत ते बघून घ्या. अलग लक्षात, तुमच्याकडे बुकसुद्धा आहेत त्याच्यातून करंट करा. म्हणजे याचे सुद्धा 4 ते 5 प्रश्न, म्हणजे हे 4 ते 5 प्रश्न, हे 3 ते 4, म्हणजे 50% GS चा सिलेबस तर या 2 टॉपिकवरच झालेला आहे. आणि मग बाकीचे जसे जनरल प्रश्न विचारतात, हिस्ट्रीचे राहतात, जिओग्राफीचे राहतात, जसं आज हिस्ट्रीचा प्रश्न विचारलेला होते, 1-2 हिस्ट्रीचा प्रश्न, जिओग्राफीचा प्रश्न विचारलेला होता 1-2. अलग लक्षात, तर हे झालं तुमच्या GS बद्दल, म्हणजे 50% सिलेबस या 2 टॉपिकवरच सांगितलंय. कारण 4 प्रश्न मागचे ते सांगितलंय, तर मागच्या 3 ते मॅक्झिमम 2 ते 3 महिन्यावर फोकस करायचा मागचा. अलग लक्षात, आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्याची माहिती असेल ते करायचं. ओके,
दुसरा जे आहे त्याच्यातला टॉपिक मराठी. आता काय झालेलं आहे मराठीमध्ये, आपण आपली जी काही ग्रामसेवकची टेस्ट सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण मराठीचे पॅसेज टाकलेले आहे, कारण त्यांनी त्याच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत आणि IBPSने विचारले. पण सध्या जो पॅटर्न बघता, कोणता सध्याचा पॅटर्न बघता, मराठीमध्ये पॅसेज येईलच का ग्रामसेवकला हे सुद्धा सांगता येणार नाही. पण ते देऊ शकतात किंवा जर या पॅटर्न बघितलं तर या पॅटर्नमध्ये त्यांनी पॅसेज विचारलेला नाही. तर काय कोणकोणते टॉपिक विचारले तेच टॉपिक आधी करायचे आहेत तुम्हाला, म्हणजे त्याच्यावर प्रश्न 100% राहतील. ज्याच्यावर एक हे वचन, वचनावर प्रश्न आहेतच, म्हणजे खालीलपैकी कोणता अनेक वचन आहे, मग ते देतात त्याच्यामध्ये 5 ऑप्शन. तर मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा ते प्रश्न टाकलेले आहे, वचनावर टाकलेलं आहे. वचनावर 2 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर लिंग, नपुसक लिंगावर 2 प्रश्न विचारले होते. अलग लक्षात, नपुसक लिंगावर सुद्धा 2 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी प्रश्न विचारलेला होता विरुद्धार्थ शब्द, त्याच्यावर 2 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर त्यांनी अजून विचारलेला होता शुद्ध शब्द, शुद्ध शब्द ओळखा. तर हे शुद्ध शब्द डायरेक्ट न देता त्यांनी काय केलं होतं, ग्रॅमॅटिकल असे 3-4 हे दिले होते. काय दिले होते, स्टेटमेंट. आपल्याला माहिती आहे ऑप्शन्स IBPSचे 5 असतात, 5 ऑप्शन्स दिले होते. त्याच्यातला एक कॉमन ऑप्शन होता यापैकी नाही आहे, ओके, किंवा या वरील पैकी सर्व योग्य आहे असाही दिलेला होता. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, व्याकरण दृष्ट्या आणि ते सोपं आहे, त्याला काय अवघड नाही आहे. तर तुम्ही ज्या वेळेस ते वाचाल ना, तर स्टेटमेंट जसं, तर काही जे शब्द असतात ते त्याच्यातलं अशुद्ध शब्द देतात, ते अशुद्ध शब्द आपल्याला बघितलं की समजायचं की हे वाक्य किंवा हे स्टेटमेंट योग्य नाही आहे म्हणून. म्हणून अशुद्ध शब्दावर जे आहेत किंवा शुद्ध शब्द आहेत याच्यावर फोकस करा. अलग लक्षात, हा एक याच्यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न होतात. आणि एक 5 मार्काचा जवळपास एक प्रश्न विचारला होता, ज्याला आपण काय म्हणू की जसं त्यांनी इंग्लिशमध्ये जो सध्या पॅटर्न आहे त्याचा तोच पॅटर्न त्यांनी मराठीत दिला होता. त्यांनी काय दिलं होतं की एक स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याचे फ्रॅगमेंटेशन्स केले होते, म्हणजे त्या स्टेटमेंटचे तुकडे केलेले होते आणि त्याला त्यांनी त्या स्टेटमेंट खाली ABCDE आणि मग ते स्टेटमेंट आपल्याला एकत्र करून मग त्यांनी इकडला प्रश्न विचारायचा की बा पहिलं स्टेटमेंट कोणतं, दुसरं स्टेटमेंट कोणतं, म्हणजे असे 5 प्रश्न ते बी इझीच येतात. फॉर एक्झाम्पल मी सांगतो आता की एक माझ्यासमोर स्टेटमेंट आहे की तामिळनाडूतील केवळ 3 कारखान्यांचा अपवाद वगळता देशभरातील 531 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. आता हे स्टेटमेंट आहे, तर या स्टेटमेंटला ते काय करतील, हे असा आता एक स्टेटमेंट आहे तर हे याला फ्रॅगमेंटेशन्स करतील याचं, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ए झाला BCDE अशा पद्धतीनं त्याला हे करतील. मग आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट योग्य असं लावायचं आहे, म्हणजे योग्य स्टेटमेंट लावल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. म्हणजे मराठीमध्ये मी म्हणतो जर व्यवस्थित केलं तिथं 15 पैकी 13+ मार्क यायलाच पाहिजेत मराठीमध्ये. दुसरा आहे आता महत्त्वाचा टॉपिक इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे जे फोकसिंग राहिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये त्यांनी जे आपण टेस्ट सिरीजमध्ये टाकलेलं आहे तर त्याच पॅटर्नमध्ये, फक्त त्याच्यात याला ते काय करत आहेत की पॅसेज विचारत नाही येतं, ओके. जसं आपल्याला कृषी सेवकला वगैरे पॅसेज विचारलेले होते, कारण की तिकडे आपल्याला जर बघितले तर ते मार्काच्या डिस्ट्रीब्युशन्सवर सुद्धा अवलंबून असते. आता तिकडे 20 मार्क होते, 20-20 मार्काचं होतं, पण इकडे 15-15 मार्काचं आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला तसं करावं लागेल. मग याच्यामध्ये काय होतं, अँटॉनिमस विचारले होते, फ्रेज होत्या, त्याच्यानंतर ग्रॅमॅटिकल करेक्ट कोणत्या येतं ते, त्याच्यानंतर पॅराजम्बलिंग जो आपण ऑलरेडी टेस्टमध्ये टाकलेला आहे त्याच्यावर सुद्धा याने विचारलेले होते, आणि करेक्ट वर्ड्स हे सुद्धा त्याने विचारलेले होते, सोपे विचारलेले होते, एवढे काय अवघड नव्हते त्याच्यातल्या मध्ये, त्याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकत होते. एक अबंडन्स याचा सिनॉनिमस विचारला होता, अलग लक्षात ॲम्पल, असे साधे प्रश्न विचारले होते. याच्यातसुद्धा जो पॅटर्न दिलेला आहे, मी टेस्ट सिरीजमध्ये आपल्या 2 टेस्ट सिरीज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, आणि ते डाउनलोड टेस्ट सिरीजच्या डाउनलोडची परमिशनसुद्धा दिलेली आहे मी, त्या डाउनलोड करा आणि सॉल्व करा, ओके. त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. आता मॅथ आणि रिझनिंगवर एक 5 मार्काचा फिक्स करायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारतात, तर तेवढेही प्रकार व्यवस्थित करून घ्या. आपल्या टेस्टमध्ये सुद्धा 2 टेस्टमध्ये मी सिटिंग अरेंजमेंट टाकलेले आहेत, आणि आपली जी कृषी सेवकची टेस्ट होती याच्यात जी सिटिंग अरेंजमेंट टाकलेली होती ती ॲज इट इज आलेली होती. पण असं नाही होणार की या परीक्षेला सुद्धा विचारत, फक्त आपली टेस्ट याच्यासाठी की आपल्याला सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करता आली पाहिजेत. मग त्याचे 2-4 प्रकार आहेत, सर्कलमधली आहे, त्याच्यानंतर या वेळेस एक विचारली होती तर
होते, त्यांनी व्हर्टिकलमध्ये विचारले होते, म्हणजे असे वेगवेगळे खोके लावा अलग लक्षात, मग ह्या असे वेगवेगळ्या प्रकारच्या सिटिंग अरेंजमेंट आहेत, ती 5 मार्कासाठी आहेत. त्यांना 5 मार्क आपल्याला भेटतील अशी तयारी करा, कारण तिथं जर ती सिटिंग अरेंजमेंट चुकली तर 5 मार्कापैकी आपल्याला 0 मार्क भेटेल, पण ती सिटिंग अरेंजमेंट आली तर तिथं 5 पैकी 5 मार्क भेटतील. त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले होते त्यांना, याच्यामध्ये एक सिम्प्लिफिकेशन्सवर एक प्रश्न होता, कामकाळ वेगवर एक प्रश्न विचारलेला होता, त्याच्यानंतर टक्केवारीवर एक प्रश्न विचारला होता. टक्केवारीवरचा तो सोपाच प्रश्न होता, आपण बाय कॅल्क्युलेट म्हणजे मॅन्युअली ते कॅल्क्युलेट करून आपण ते एकदम सिम्पल प्रश्न विचारलेला होता तो. त्याच्यानंतर थोडे अल्फाबेटिकल न्युमरिकल्सवर प्रश्न विचारलेले होते, म्हणजे अल्फाबेट्स दिलेले होते आणि ते जर असे उजवीकडून जर अल्फाबेट सिरीजनुसार लावले तर तो उजवीकडून तो कोणता वर्ड्स येईल असे सुद्धा त्यांनी विचारलेले होते. तर हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर हे जे काही बेसिक तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर हे प्रकार आपल्याला करायचे, कारण वेळ आहे सध्या. आणि टेक्निकलमध्ये जर आपण बघितलं तर टेक्निकलला आरोग्य सेवकमध्ये जे विचारत आहेत तर ते तुम्ही जर 10वीचं बुक केलं त्याच्यामध्ये सायन्स भाग 1 आणि भाग 2 तर त्याच्यातून प्रश्न आलेले आहेत, ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. आणि तुम्हाला ग्रामसेवकला सुद्धा करताना त्याच्यात जर आपण 10वीचा भाग 2 बघितला तर त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा जो टॉपिक दिलेला आहे तो तुम्ही त्याच्यातून करून जा, कारण ते स्टेट बोर्डचा आधार घेत आहेत प्रश्न विचारताना. त्याच्यामुळं आपण त्या टेस्ट टाकलेल्याच आहेत तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, पण हे जे काही बेसिक बुकमधलं आहे हे सुद्धा व्यवस्थित करून जा. आणि टेक्निकलला अजून जे समाजशास्त्र वगैरे आहेत आपल्या टेक्निकलला ग्रामसेवकच्या भरपूर केलेले आहेत, पण आपल्याला मॅक्झिमम मार्क देणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा जो टॉपिक राहणार आहे तो ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरवर मिनिमम 10 प्रश्नाची आपण अपेक्षा ठेवलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्तही विचारू शकतो, पण मिनिमम 10 प्रश्न म्हणजे 40 पैकी 10 प्रश्न जर ॲग्रीचे असतील आणि जास्तही विचारू शकतात, पण 10 प्रश्नाची आपण अपेक्षा केली आहे. तर ते त्याच्यासाठी सुद्धा मी ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत त्या रीड करा. आणि ॲग्रिकल्चर मी तर ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही रेशीम कल्चर झालं, डेअरीचं झालं, डेअरी PhD हा सब्जेक्ट जो आपण म्हणत आहे याच्यावर सुद्धा झालं, हा फोकसिंग करा, कारण त्याच्यावर 2-2 प्रश्न तरी राहतील. बाकीचे जे त्यांनी टॉपिक दिलेले आहेत तर त्याच्यात जर ते बघितले आपण तर त्यामध्ये 1-1, 2-2, 3-3 असे प्रश्न राहतील, 1-1, 2-2, 3-3 तर ते कुठून करायचे आहेत सर राहिले तर याच्यासाठी जे काही बेसिक स्टेट बोर्डाचे पुस्तकं आहेत सगळे, सहकारचं आहे, मानसशास्त्र आहे, तुमचं समाजशास्त्र आहे, हे सगळे स्टेट बोर्डाचे पुस्तकं दे हे करा, कारण जसं आत्ता ते पॅटर्न बघितलं आपण तर ते स्टेट बोर्डमधून ते घेत आहेत तर तसं त्यांनी ग्रामसेवकसाठी सुद्धा स्टेट बोर्डमधून घेतील. आणि आपल्याला एका प्रश्नासाठी ज्याला एका प्रश्नाचं इम्पॉर्टन्स आहे त्याच्यासाठीच हे फायनल जे लिस्ट लागेल त्याच्यामध्ये आपलं नाव राहील, जो एका प्रश्नाला महत्व देईल आणि एक एक टॉपिक्स करेल अलग लक्षात. अजून काही प्रश्न असतील ते मी नक्की आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यामध्येही टाकेल. आणि ग्रामसेवकचे टेस्ट अजून ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेले नसाल ते ग्रामसेवकच्या टेस्टचं सबस्क्रिप्शन घ्या, डाउनलोड करा. ॲग्रीचा अजून एक आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये 1270 प्रश्न उत्तर तोही घ्या, तोही डाउनलोडला परमिशन्स दिलेली आहे. आणि व्यवस्थित तयारी करा, लवकरच आपण एक नवीन पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत आज आपण इथे थांबू. ओके.